हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू कॉन्सेप्ट सिरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट ऑक्टेन नंबर नऊ ही अशी टर्म आहे जी आपल्याला कुठे रेग्युलर लाईफमध्ये जनरली ऑब्झर्व होत नाही सो यू मस्ट बी थिंकिंग ह्याचं काय रिलेशन आणि कुठून आली ही टर्म प्लस इथे हे जे काही मी इमेज ड्रॉ केली तर ही तर तुम्हाला वेल नोन असेल यू मस्ट हॅव बीन टू पेट्रोल पंप राईट सो असाच कसा तरी तो पेट्रोल पंप दिसतो आणि तिथे जनरली आपल्याला एक दोन टर्म्स दिसतात एक असतं एक नॉर्मल रेग्युलर पेट्रोल आणि एक असतं प्रीमियम पेट्रोल मोस्ट ऑफ द टाईम आपण कन्फ्यूज असतो की कोणतं पेट्रोल भरायचं आणि आपण जनरली रेग्युलर पेट्रोलकडे जातो कहाच ते त्याची प्राईस कमी असते प्रीमियम पेट्रोलची प्राईस जास्त असते आता हे भरताना कधीतरी तुमच्या डोक्यात नक्कीच हा क्वेश्चन आला असेल की काय बरं डिफरन्स आहे या दोघांमध्ये रेग्युलर पेट्रोलमध्ये असं काय आहे आणि प्रीमियम पेट्रोलमध्ये असं काय एक्स्ट्रा आहे की ज्यामुळे त्याची प्राईस जास्त आहे आणि त्याचा काय यूज होतो वेगळे वगैरे वेगळे कधी ना कधीतरी हा जर क्वेश्चन आला असेल तुमच्या डोक्यामध्ये तर आज मी त्याचं सॉल्युशन देतोय तुम्हाला ओके बघा आता ह्या दोन पेट्रोलमध्ये काय डिफरन्स असतो तर ह्या दोन पेट्रोलमध्ये डिफरन्स असतो त्याच्या ऑक्टेन नंबरमध्ये नाव नेक्स्ट क्वेश्चन हा बनेल की वॉट इज धिस ऑक्टेन नंबर तर पहिले मी डिफरन्स सांगतो तुम्हाला बघा दोघांमधला जो डिफरन्स आहे की रेग्युलर पेट्रोल जे असतं आपल्याकडे रेग्युलर पेट्रोल जे काही मिळतं ऑर फ्युअल तर त्याचा ऑक्टेन नंबर हा जनरली एटी सेवन ही व्हॅल्यू आपण डिटर्माइन करतो वेर एज जे प्रीमियम पेट्रोल असतं ते जनरली लाइक करते इन रेंज ऑफ नाईन्टी वन ओके आता मी एक आयडियल रेंज दिली आहे हे प्रत्येक क ठिकाणी बेस्ड ऑन ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं आहे त्यानुसार ती व्हॅल्यू चेंज होते नाव वॉट डज धिस इंडिकेट तर हा ऑक्टेन नंबर आपल्याला ते जे काही फ्यूल आहे त्या फ्यूलची इग्निशन क्वालिटी एक्सप्लेन करतो नाव अगेन स्टील यू आर कन्फ्यूज की व्हॉट इज धिस इग्निशन क्वालिटी तर वेल यू शूड नो बेसिक मेकॅनिझम बिहाइंड इंजिन की जेव्हा एखादं इंजिन रन होतं तेव्हा एक्झॅक्टली ते कोणत्या वेने रन होतं काय काय प्रोसेस असते तिथे तर त्यासाठी एक मी छोटीशी डायग्राम समोर ठेवतोय बघा तर एखादं इंजिन जेव्हा रन होतं तेव्हा इथे हा एक पिस्टन असतो आपल्याकडे ठीक आहे हा जो पिस्टन आहे हा ह्याची एक फ्रंट मुवमेंट चालू असते कंटिन्युअस मुवमेंट चालू असते आणि ह्या मुवमेंटसाठी अप अँड डाऊन मुवमेंट जी असणार आहे त्या मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर जो असतो तो असतो हे इथलं फ्यूल ओके सो so, एक्झॅक्टली exactly वर्क काय होतं बघा तर इथे जो इंटेक वॉल आहे या इंटेक वॉलमधून फ्यूल इथे एंटर करतो फ्युएलने एंटर केल्यानंतर हा जो स्पार्क प्लग आहे स्पार्क प्लग इथे थोडासा फायर करतो इथे थोडंसं काय करतो तर एक एनर्जी प्रोव्हाइड करतो ही जी काही एनर्जी आहे ह्याचा है, रिझल्ट असा बनतो की जे आपण फ्यूल इथे ॲड केलंय ज्याच्यामध्ये जनरली आपल्याकडे काय असतात तर अल्केन्स असतात यू शुड बी नोइंग वॉट आर अल्केन्स ओके सो so, जे अल्केन्स असतात त्यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग होते आणि ड्यू टू दॅट बॉन्ड ब्रेकिंग जेव्हा बॉन्ड ब्रेकिंग होते तिथून एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी या पिस्टनला पुश करते ओके विथ टाईम परत तो पिस्टन वर येतो पिस्टन वर आला कम्प्रेशन होतं कम्प्रेशन झाल्यावर अगेन तिथे स्पार्क एनर्जी रिलीज करतोय ओवरऑल त्या एनर्जी रिलीजमधून पिस्टन काय होणार आहे परत मागे ढकलला जाणार आहे ओके okay. दॅट इज अ नॉर्मल कंबशन प्रोसेस ह्याला काय म्हणतो आपण कंबशन ह्या कंबशनचा जनरली रिझल्ट हा असा असतो आपल्याकडे फॉर्म्युला असतो सी एन एच टू एन प्लस टू आणि ह्याचं कंबशन होऊन एअरच्या प्रेझन्समध्ये इथे आपल्याकडे प्रॉडक्ट बनतो सीओटू आणि एच टू हा अशा टाईपमध्ये प्रॉडक्ट असतो प्लस देड इज एनर्जी ओके ना इन सम केसेस इथे आपल्याकडे जे काही अल्केन अवेलेबल आहे आता त्या अल्केनला रिक्वायर्ड एनर्जी जर कमी असेल कंबशन होण्यासाठी रिक्वायर्ड एनर्जी जर कमी असेल तर हा पिस्टन बघू शकता तुम्ही इथे कंप्लीट वर्ड येण्याच्या आधीच इथे काय होतंय तर इथे आपल्याकडे कंबशन प्रोसेस ऑलरेडी रन होती ओके सो जर कंबशन आधीच होत असेल तर त्याच्यासाठी आपण एक टर्म यूज करतो त्याला म्हणतो नॉकिंग ऑफ पेट्रोल आणि मग गाडीमध्ये आहे ना तो एक आवाज येतो थोडासा आणि त्यानंतर ती गाडी चालू नाही होत रन नाही करत कारण ती एनर्जी आहे ना सफिशियंट इनफ नसते की हा पिस्टन मागे ढकलला जाईल ओके okay. सो so, असं जर काही वर्क होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण नॉकिंग नाव आपल्याकडे जो कोणता अल्केन अवेलेबल आहे जो कोणता फ्यूल अवेलेबल आहे तर त्याची काय एक्झॅक्टली कॅपॅसिटी आहे त्या बेसिसवर आपण एक व्हॅल्यू डिसाईड करतो आणि त्याला म्हणतो आपण ऑक्टेन नंबर सर ऑक्टेनच का म्हणजे काय ऑक्टेनच्या मागे लॉजिक काय होतं तर त्यामागे एक लॉजिक होतं की जिथून ही ऑक्टेन नंबरची प्रोसेस स्टार्ट झाली तर बघा आपल्याकडे इथे दोन एक्झाम्पल आहेत एक आहे हेप्टेन हेप्टेन म्हणजे काय ज्याच्यामध्ये सात कार्बन असतात आणि इथे आहे दुसरा वाला एक टू टू फोर ट्रायमिथाईल पेंटेन ज्याच्यामध्ये टोटल आहेत आठ कार्बन आता इफ वी कम्पेअर देअर कम्बशन जर ह्या दोघांचं कम्बशन कम्पेअर केलं तर हेप्टेन जो आहे हेप्टेन असं म्हणू शकतो आपण हा दाखवतो झिरो रेझिस्टन्स जे काही कंबशन आहे त्याला हा झिरो रेझिस्टन्स दाखवतो वेळात टू टू फोर ट्रायमिथाइल पेंटेन हा मॅक्झिमम रेझिस्टन्स दाखवतो ओके एकामध्ये आहे झिरो रेझिस्टन्स एकामध्ये आहे मॅक्झिमम रेझिस्टन्स आणि त्या बेसिसवर आपण इथे ऑक्टेन नंबर डिटर्माइन केलेत फॉर ऑक हेप्टेन तो आहे व्हॅल्यू झिरो की समजा आपण हेप्टेन यूज केला फ्युएलमध्ये तर हेप्टेन यूज केला तर त्याचा यूज काहीच होणार नाही आहे रिझन बिंग की तो कंबशन इतक्या इझिली करून टाकेल की दॅट एनर्जी वोन्ट बी सफिशियंट इनफ फॉर मुवमेंट ऑफ पिस्टन तो पिस्टन जर आपल्याला मूव करायचा असेल तर तो मूव्ह करण्यासाठी दॅट एनर्जी वोन्ट बी सफिशियंट इनफ वेर एज फॉर इन केस ऑफ टू टू फोर मिथाईल पेंटेन त्या केसमध्ये दॅट एनर्जी इज व्हेरी हाय इथे मॅक्झिमम रेझिस्टन्स आपल्याला दिसतो ओके सो आता नॉर्मली जे फ्युएल्स असतात आपले धोस फ्युएल्स आर मिक्सर ऑफ धिस मल्टिपल अल्केन ओके डिफरंट डिफरंट अल्केनचे मिक्सर्स असतात मग आपण काय करतो तर त्याच्यामध्ये जी काही एनर्जी रिक्वायर्ड असेल त्या एनर्जीला ह्या दोन कंपाऊंडशी कम्पेअर करतो जो काही आपला फ्युएल आहे लेट्स से आपल्याकडे फ्युएल आहे काहीतरी एक्स नावाचं तर इथे जी काही एनर्जी रिलीज होती है? ती एनर्जी आपण कम्पेअर करतो विथ मिक्सर ऑफ हेप्टेन अँड दॅट अनदर वन टू टू फोर ट्रायमिथाईल कंपाऊंड ठीक आहे एक आहे हेप्टेन आणि सेकंड आहे आपल्याकडे टू टू फोर ट्रायमिथाईल हेप्टेन ह्याच्या मिक्सरशी आपण ही व्हॅल्यू कम्पेअर करतो नाव आफ्टर कम्पॅरिझन लेट्स ॲझ्युम करा की आपण इथे मिक्सर घेतलं आहे ट्वेंटी पर्सेंट हेप्टेनचं आणि जो काही एटी पर्सेंट पार्ट असेल तो आपण दुसरावाला कंपाऊंड घेतलाय त्याला मी म्हणतो ऑक्टेन कॉज आठ कार्बन आहेत त्याच्यामध्ये ओके तर ही व्हॅली व्हॅल्यू आणि आपलं फ्युएल असेल त्याची व्हॅल्यू जर मॅच होत असेल तर त्या केसमध्ये इथे ऑक्टेन नंबर आपला बनतो एटी सेम वे एखादं एक अजून एक्झाम्पल घेऊ वी हॅव फ्युएल वाय आणि त्याच्यामधून जी काही एनर्जी रिलीज होते दॅट इज कम्पेरेबल विथ लेट्स से थर्टी पर्सेंट हेप्टेन सेवेंटी सेवन्टी पर्सेंट ऑक्टेनवाला तर त्या केसमध्ये इथे ऑक्टेन नंबर बनतो सेवन्टी अँड दिस इज वे टू कॅल्क्युलेट अवर ऑक्टेन नंबर जेवढा ऑक्टेन नंबर जास्त तेवढी त्या फ्यूलची क्वालिटी जास्त आणि जेवढी फ्यूलची क्वालिटी जास्त तेवढंच त्या इंजिनची इफिशियन्सी जास्त असणार सो ओवरऑल वी कॅन से की जर आपण प्रीमियम पेट्रोल यूज केलं तर त्या केसमध्ये आपण सेम अमाउंट अमाउंटे इफिशियंसि इंक्रीज करते दिस इज अबाउट ऑक्टेन नंबर थैंक यू फॉर वॉचिंग एंड सी यू ऑल इन नेक्स्ट वीडियो